जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला कष्टकरी शेतकरी राजाचे पीक अवकाळी पावसामुळे भुईसपाट झाले असून काढणीला आलेला द्राक्ष हरभरा गहू कांदा डाळी आदी भाजीपाल्या पिकाचे संपूर्ण नुकसान झाले आहे। या परिस्थितीत शेतकरी राजाला त्याच्या बांधावर जाऊन त्याला धीर देणे व त्याला त्वरित आर्थिक मदत देण्याची आज खऱ्या अर्थाने गरज असून अशा भयान परिस्थितीमध्ये एकीकडे महागाईने ग्रस्त झालेला शेतकरी राजाला आसमानी संकटाला तोंड द्यावे लागत आहे। अशा कठीण परिस्थितीत मायबाप सरकारने नुसते कागदावर पंचनाम्याचा दिखावा न करता त्वरित शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्याला आर्थिक मदत देण्याची गरज आहे। याबाबत नाशिक शहर काँग्रेस सेवादल यांच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। शेतकऱ्यांना सरसकट त्वरित आर्थिक मदत करावी अशी मागणी नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या वतीने करण्यात आली। नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या वतीने सन्माननीय मुख्यमंत्री मोदी यांना या ठिकाणी निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे दिले आहे। विषय असा होता का गेल्या 3-4 दिवसांपासून महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना जे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेले त्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन राज्य शासनाच्या प्रतिनिधींनी त्वरित आर्थिक मदत करावी अशी आम्ही नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे। तरी आम्हाला साहेबांनी आश्वासन दिलं आहे की आम्ही हे निवेदन त्वरित देतो आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर कशी आर्थिक मदत त्यांच्या बांधावर जाऊन मिळेल याकडे आम्ही पाठपुरावा करतो। यावेळी या निवेदनावर काँग्रेस सेवा दलाचे शहराध्यक्ष डॉक्टर वसंत ठाकूर धुंडीराम बोडके मुकेश द्विवेदी जगदीश वर्मा इजाज सय्यद सिद्धार्थ गांगुर्डे उमेश चव्हाण लहू जाधव संतोष हिवाळे दत्ता कासार मिलिंद वाबळे रोहन भोईर समाधान आहेर विजय परदेशी आदींच्या स्वाक्षरी आहेत। यांसाठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे नाशिक।